प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात असलेलं ध्येय गाठण्यासाठी संघर्ष करतो. अशात सिनेसृष्टीत अनेक कलाकार हे ओळखीने अथवा त्यांच्याकडे असलेल्या ताकदीच्या जोरावर मोठे झाले आहेत. पण या बॉलिवूडमध्ये असे काही सामान्य तसेच गरीब कुटुंबातील कलाकार आहेत ज्यांनी फक्त आणि फक्त दमदार अभिनयाच्या जोरावर मोठं नाव कमवलं आहे. मात्र हे नाव कमवण्यासाठी त्यांनी केलेली संघर्ष देखील खूप मोठा आहे. आज या व्हिडिओमधून असे काही कलाकार आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्ष जाणून घेणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं दैनिक बुमबबूम या चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अमिताभ बच्चन, महान कवी आणि लेखक हरिवंश राय बच्चन यांचे पुत्र अमिताभ बच्चन यांच्यासाठी देखील बॉलिवूडमधील प्रवास हा तितका सोपा नव्हता. सध्या पहिला तर बऱ्याच स्टार किड्समधून बॉलिवूडमध्ये सहज एंट्री मिळते. मात्र बिग बींना स्टार किड असूनही कोणतीच विशेष मदत झाली नाही. स्ट्रगलच्या काळात ते एकटेच त्यांच्या कुटुंबांपासून दूर मुंबईत राहत होते. मुंबईमध्ये आल्यावर त्यांनी आकाशवाणीमध्ये एक नोकरी शोधली. मात्र त्यांना तिथे काही यश आलं नाही. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात असे काही दिवस आले ज्यावेळी त्यांना राहिलं साधं घरही नव्हतं. त्यांच्या आयुष्यातील अनेक रात्र त्यांनी मरीन ड्राईव्हवर झोपून काढल्या आहेत. अशात आपल्या बॉलिवूडमध्ये कधीच काम मिळणार नाही असं त्यांना वाटू लागलं. त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात सात हिंदुस्थानी हा चित्रपट आला. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिलं नाही. हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील अभिनयाला नवीन दिशा देणारा ठरला. रजनीकांत, सुपरस्टार रजनीकांत जेव्हा 5 वर्षांचे होते तेव्हाच त्यांच्या आईचं निधन झालं होतं. त्यामुळे त्यांना त्यांचं माध्यमिक शिक्षण देखील व्यवस्थित पूर्ण करता आलं नाही. सिनेसृष्टीमध्ये झळकण्याआधी रजनीकांत पोटाची खळगी भरण्यासाठी कुलीचं काम देखील करत होते. तसेच त्यांनी काही काळ मजूर म्हणून देखील काम केलं आहे. त्यावेळी त्यांना एक गोणी उचलल्यावर फक्त 10 पैसे मिळायचे. त्यानंतर बरीच मेहनत घेतल्यावर त्यांना एक बस कंडक्टरची नोकरी मिळाली. त्यावेळी रजनीकांत बसमध्ये त्यांच्या अनोख्या स्टाईलने लोकांना तिकीट द्यायचे. ते कधी गाणं तर कधी हटके आवाजात शिट्टी मारत प्रवाशांना तिकीट वाटायचे. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना अभिनयात नशीब अजमवण्याचा सल्ला दिला आणि काही मित्रांनी पैसे जमा करून त्यांना अभिनयाचं शिक्षण घेण्यास मदत केली. त्यानंतर त्यांनी अपूर्व रागालाल या चित्रपटात सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मिथुन चक्रवर्ती, मिथुन दा यांचा संघर्ष देखील खूप मोठा आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण मिथुन आधी एक नक्षलवादी होते. त्यावेळी त्यांच्या भावाचा अचानक अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनी नक्षलवादींबरोबर असलेले संबंध कायमचे तोडले आणि शिक्षणाकडे लक्ष दिले. त्यानंतर त्यांची पदवीचं शिक्षणही पूर्ण केलं आणि अभिनयाचं देखील शिक्षण घेतलं. अभिनयातील गोडी पाहता त्यांनी सिनेसृष्टीमध्येच काम करायचं असं ठरवलं होतं. तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक काळ असा देखील आला ज्यावेळी त्यांना एक वेळेच्या जेवणासाठी लोकांकडून उधार पैसे मागावे लागत होते. मिथुन यांनी देखील काही रात्र रस्त्यावर काढले आहेत. अशा एक दिवस त्यांची भेट मृणाल सेन यांच्याशी झाली आणि त्यांना पहिल्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांच्या पुढे हिट चित्रपटांची रांगच लागली. नवाजुद्दीन सिद्दीकी, नवाजुद्दीन हे एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर त्याने काही काळ वॉचमनची नोकरी देखील केली. त्यानंतर अभिनयाचं शिक्षण घेतल्यावर त्याला सर्परोष या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच अभिनय करण्याची संधी मिळाली. सिनेसृष्टीत एंट्री तर झालीच, मात्र त्याला हवं तसं यश मिळतच नव्हतं. त्यावेळी एक काळ असाही होता जेव्हा त्याने सिनेसृष्टी सोडण्याचा विचार केला. मात्र गँग्स ऑफ वसेपूर या चित्रपटाने त्याचं आयुष्य बदललं. या चित्रपटातून त्याच्या अभिनयाला त्याला हवी होती तशी दिशा मिळाली. त्याचा अभिनय आणि त्यातील विनोद आज फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाले आहे. जॉनी लिव्हर, आतापर्यंत तुम्ही बरेच विनोदी कलाकार आणि त्यांची विनोदी पाहिली असेल. मात्र जॉनी लिव्हर यांच्यासारखा विनोदी कलाकार बॉलिवूडमध्ये दुसरा कुणी झालाच नाही असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या अभिनयात एक वेगळे सच्चापणा आहे. मात्र सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करण्याआधी ते धारावीतील झोपडपट्टीत वसायचे होते. त्यांचं खरं नाव जॉन राव असं आहे. हालाकीच्या परिस्थितीमुळे त्यांना फक्त 6वीपर्यंतच शिक्षण घेता आलं. आता शिक्षण नाही म्हटल्यावर त्यांनी सुरुवातीला रस्त्यावर पेन विकून पैसे कमवले. मात्र त्यावेळी पेन विकून देखील ते चांगलेच चर्चित होते. कारण पेन विकत असताना ते लोकांना चित्रपटातील कलाकारांची मिमिक्री करून दाखवायचे. असे करता करता त्यांना हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये नोकरी देखील मिळाली. त्यावेळी तेथे देखील त्यांच्या मिमिक्रीने प्रसिद्ध होते.
एकदा एका कार्यक्रमात ते त्यांच्या वरिष्ठांची मिमिक्री करत होते, त्यावेळी त्यांचं नाव जॉनी असं ठेवण्यात आलं. त्यानंतर जॉनी यांना अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या विनोदीचा अंदाज पाहण्यासाठी बोलावलं. तेव्हा सुनील दत्त यांनी एकदा त्यांची मिमिक्री पाहिली आणि मग काय, जॉनी यांचं आयुष्य बदलून गेलं. त्यांच्या अभिनयातील कारकिर्दीत सुनील दत्त यांचा मोलाचा वाटा आहे. तर हे होते सिनेसृष्टीतील काही कलाकार ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष केला. या यादीतील तुमचा आवडता कलाकार कोणता आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.